मागील 6 महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता, आता शकुनी काकांनी त्याचाच फायदा उचलून 2000 कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. 1995 इंटकला हाताशी पकडून शरद पवार यांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली 500 रुपये व वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे वेगवेगळ्या मार्गांनी जवळपास 100 कोटी रुपये गिळंकृत केले. त्यातूनच शाळा व आपल्या बगल बच्चांना 20-20 लाखांच्या आलिशान गाड्या खरेदी करून दिल्या. पण ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशीपोटी उघड्यावरती लढा देत होता, त्यावेळेस या संघटनेचे सर्वेसर्वा आणि माणुसकी खातीर आपल्या सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा, साधा चहापाणी सुद्धा पाठवलं नाही. जरा तरी त्यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर त्यांनी त्या 135 विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मोगलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या त्यांचा डाव उधळून लावणार आहोत, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. मागील 6 महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्काची लढाई लढत होता आणि आता त्याचाच फायदा घेऊन शकुनी काकांनी 2000 कोटीची बँक आणि त्यांची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय. एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही असा फतवा काढलाय. साहजिकच गेल्या 6 महिन्यापासून हक्कासाठी जो कर्मचारी बिनपगारी रस्त्यावरती उतरला तोच थकबाकीदार आहे, म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही. 1995 इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांच्याकडून कोट्यावधी रुपये वसूल केले. याच्या व्यतिरिक्त दर वर्षी अधिवेशनासाठी 500 रुपये प्रत्येकी आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मनसोक्त रक्कम गोळा करून वेगवेगळ्या मार्गानं जवळपास 100 कोटी रुपये यांनी गिळंकृत केलेले आहेत. त्यातून वर्षाआड आपल्या जवळचे जे बगल बच्चे आहेत त्यांना 20-20 लाखाच्या आलिशान गाडी खरेदी करून दिलेले आहेत. पण ज्यावेळी महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी स्वतःच्या परिवारासोबत उपाशीपोटी रस्त्यावरती उघड्यावरती लढाई लढत होता, त्यावेळेस या संघटनेचे सर्वे सर्वा यांनी माणुसकी खातर देखील आपल्या सिल्वर ओक वरून एक वेळचं जेवण सोडा, परंतु त्यांना चहा पाणी सुद्धा पाठवून दिलं नाही. जरा तरी यांच्यामध्ये माणुसकी असती तर यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या 135 विधवा भगिनींना आर्थिक मदत केली असती. अशा मुघलाई प्रवृत्तीला आम्ही थडा शिकवणार आहोत आणि कायदेशीर मार्गानं यांचा डाव उधळणार आहोत. जय मल्हार, जय महाराष्ट्र. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.